तुम्ही मित्राला बोलताना असं कधी म्हणाल काय रे नालायका काल होतास कुठे? नाही ना, चुतिया काल गेला कुठे होतास? असंच बोलणार ना. माझं असं म्हणणं आहे की आला तर आला, तुमचेच पाय, गेलं तर गेलंच कोणा. मला एका मोठ्या सांगितलं होतं माझ्या त्या काळात, अरे तू कोणासाठी काम करतोय माहितीये का, तुझ्या आयुष्याला वळण मिळेल. वळण मिळेल तेव्हा मिळेल, आता पोटाला दळण पाहिजे ते द्या. आम्ही खरे स्ट्रगलर, आम्ही आता दारू जरी जाऊन ऑडिशन देत असतो ते खरे स्ट्रगलर. पुण्यावर येताना आम्ही आता महामंडळाने आलो. प्रत्येकाचं आपापल्या आयुष्यात आपापलं स्ट्रगल चालू असतं. काही लोकांचं स्ट्रगल आयडेंटिटी मिळवण्याकरता असतं आणि काही लोकांचं आयडेंटिटी टिकवण्याकरता असतं. अजब माणसांची गजब गोष्ट. सर आम्ही ना स्क्रिप्ट घेऊन आलोय स्ट्रगलर सरांची. तुम्ही फक्त विदाऊट शिव्यांचे. मी त्याच्यातून काय शिव्या लिहून येणार का? शिव्यांची काय करते? हा नाही, तुमच्यासारखी शब्द संपदा आम्हाला नाही माहिती. शुट्टू सदरहूर भामटा असले शब्द नाही सुचत आम्हाला. तुम्ही कसं सुचत असल? कुठे? इकडे इकडे. हा स्ट्रगलर चाला. शुट्टू सदरहूर भामटा. कसं काय अजब गजब केले सबस्क्राईब? अजब गजब सबस्क्राईब केल्यावरच ते सांगणार आहेत, त्यामुळे अजब गजब सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. बंद करा स्ट्रगलर साला सिरीज, आता बंद करा. खूप झालंय ऑलरेडी स्टार्स लागून, तुम्ही स्ट्रगलर साला सिरीज कशी करू शकता? आता कुशलने, कुशल दादाने गाडी घेतली, बाबा छान छान मूवी करतोय, संतोष ऑलरेडी स्टार आहे, त्यांना घेऊन तुम्ही स्ट्रगलर साला सिरीज ही कशी करू शकता? या अंधश्रद्धा तुमच्यात कशा काय पसरल्या? आपण दिसतोय आम्हाला. काय दिसतंय? काय दिसतंय? कुठल्या अशा त्या काय म्हणाल्या बाबाच्या पिक्चरने बुकिंगच्या काचा फुटल्या का? कि कुशलला तुम्ही असं, अरे ते चला अवैध वगैरे दिसतं तुम्हाला, ते काय अख्ख्या महिनाभर थोडी शूट करत असतो तो, फुटकळ कुठले तरी दोन दिवस शूट करत असतो तो, ते दिसतं महिनाभर. पांडू केला, पांडू केवढा चांगला झाला, हिट झाला लॉकडाऊन नंतरचा पहिला हिट सिनेमा पांडू. आणि किती दिवस झाले लॉकडाऊनला? झाली दोन वर्ष. आता मग दोन वर्षात काय केले त्यांनी? पोट बिट चालतात की नाही त्यांची? पण आमचं असं म्हणणं की आमच्यासारख्या स्ट्रगलर्सला घेऊन तुम्ही केलं पाहिजे. आम्ही खरे स्ट्रगलर्स. आम्ही आता दारू जरी जाऊन ऑडिशन देत असतो ते खरे स्ट्रगलर. पुण्यावर येताना आम्ही आता महामंडळाने आलो आणि येताना बॅग पण आणली सोबत की आता पुण्यात जाऊन काहीतरी करू, मुंबईत जाऊन काहीतरी करू, म्हणजे स्ट्रगल करू. हा जर स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाही तर त्यांनाही नाही, तुम्हालाही नाही, त्यात काय सगळ्यांच आहे ते. आमचं असंच म्हणणं आहे की त्यांना खूप एस्टॅब्लिश. कुशल बद्रिके हे नाव फेमस आहे, बाबा चव्हाण नाव फेमस आहे, संतोष जुवेकर ऑलरेडी स्टार्स होता आमच्यासाठी. तुम्ही त्यांना स्ट्रगलर का म्हणता? कारण त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला माहित नाही. एकदा त्यांना नाव मिळाले, लोकांना असं वाटतं की एकदा नाव मिळालं की आता बास संपला विषय. त्यांना रोज बक्कळ पैसा त्यांच्या घरातल्या खिडक्यांमधून आत पडत असेल, दरवाजा उघडला की भास्कन असं नोटाच आत येत असतील, असं काही नसतं. प्रत्येकाचं आपापल्या आयुष्यात आपापलं स्ट्रगल चालू असतं. काही लोकांचं स्ट्रगल आयडेंटिटी मिळवण्याकरता असतं आणि काही लोकांचं आयडेंटिटी टिकवण्याकरता असतं. तर त्यामुळे प्रत्येकाचं आपापल्या परीने आपापलं स्ट्रगल चालू असतं. सगळ्यांचं सर सगळं छान असतं. तर मला सांगा या तिघांनी पण आपापले सिनेमे नसते प्रोड्यूस केले? हा सिनेमा प्रोड्यूस का करतील, पण ते नाव झालं ना त्यांचं. हा म्हणजे मी जर स्टार झालोय, जसं साऊथ मध्ये तुम्ही बघता साऊथचे प्रत्येक जे स्टार्स असतात ते स्वतःच प्रोडक्शन हाऊस असतात. अजय देवगणचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस आहे, सलमान खानचं आहे, अक्षय कुमारचं आहे, बाबाचं आहे, कुशलचं आहे, नाही संत्याचं आहे, नाही आहे ना स्ट्रगलर. ते स्ट्रगल फक्त मग कामं मिळवण्यासाठी स्ट्रगल नसतो का? सगळ्याच प्रकारचं त्यांना पण कामं मिळवावीच लागतात ना, त्यांना कोणी आणून देत. मी तेच म्हणतोय त्यांचं जर प्रोडक्शन हाऊस असतं तर त्यांनी स्वतःच आपला एक डिरेक्टर बोलवलंय, विजू ये इकडे, तू ये रे इकडे, कर आमच्यावर एक सिनेमा, असं केलं असतं ना. जर त्यांना कामं त्यांच्याकडे एवढी कामं असती, एवढी कामं मिळण्याची गरज नसती, तर त्यांना काय भरपूर पैसा येतोय तर या चला माझ्यासाठी फिल्म करा, तसं नाहीये. ते पण फक्त ते काय म्हणूया सिनियर स्ट्रगलर्स आहेत असं म्हणूया. अच्छा, तुम्ही ज्युनियर स्ट्रगलर्स असाल, पण शेवटी तुम्ही पण कधीतरी सिनियर होणार. त्यावेळेला हे लक्षात ठेवा, हे सगळे आक्षेप तुमच्याबद्दल पण येतील, त्यामुळे आक्षेपांना आधी विचार करून आक्षेप घ्या. आणि हे परत तुमच्यावर येणार अजून 5 वर्षांनी. लीलाधर आणि शुभम कुठेतरी असेच दिसत असेल त्यावेळेला, मग अजून कोणतरी लीलाधर आणि शुभम म्हणतील ते कसे काय वर आले आणि आम्ही का नाही. कारण की प्रश्न तोच होता, कारण की स्ट्रगलर सरचा पहिला एपिसोड आपला जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी पडला, 2016 नाही तर जवळजवळ 7 वर्ष झाली.
मग 7 वर्षानंतर तुम्हाला ती तिघ जण अजूनही स्ट्रगलर्स वाटतात आहेत ना. हेच तर सगळं सांगितलं. 7 वर्षात मला असं वाटलं होतं त्यावेळेला 2016 की यांना स्ट्रगलर म्हणून यांना कामं मिळतील आणि 1-2-3 वर्षात असं होईल की बाबा असा संत्या असा लीड रोलमध्ये असा मोठा एक हिंदी सिनेमा बिनेमा येईल. सगळं झालं. हिंदी सुरू झालं की भोसले सुरू तर खूप झालं होतं. माझं काय अरे एक तर सिनेमा असा होता की ज्याच्यात संतोष दीपिका पदुकोणच्या अगेन्स्ट होता. घडलं नाही. घडलं नाही काही. मला असं पाहिजे होतं की असं संतेचे पोस्टर लागलेत मोठे उंच दुधाने अभिषेक बिभिषेक जसं चालतला करतात तसं काही झालेलं नाही. अजूनही आताही तो नाशिकमध्ये शूट करतोय तर मला फोन करून सांगतो मग 17 नंतर काय करूया स्ट्रगलर आला 17 येतो हे ते सांगतात तुम्हाला. हा आता काय काम नाही करूया चल स्ट्रगलर आला तरी. म्हणजे कुशल बद्रिके हा 1 महिन्यात 4 दिवस बिझी आहे. ओनली 4 डेज. ओके तेवढं तर तुम्ही पण काम करत असाल का. आहे शूट आम्हाला गेस्ट मिळत आहे की नाही. तर मग यांना घेऊन ही अडल्ट कॉमेडी कशी काय सुचली तुम्हाला. नाही अडल्ट कॉमेडी वगैरे काही सुचली नव्हती मला. मुळात हाच आक्षेप आहे याला तुम्ही अडल्ट आणि असं पर्क का म्हणताय. आमचा मुळात असा उद्देश होता की आपण जे लाईफ जगतो जो पहिला एपिसोड तुम्ही जर पाहिलात तर माझं आधीच जे ऑफिस होतं तिथे बाहेर आज जसं मी सांगितलं कुशल येऊन बसतो तसं ते लोक येऊन बसायचे आणि मी समजा आज काही लिहित असलो तर हे बाहेर गप्पा मारत टाइमपास करत पिक्चर बघत त्याच्यावर चर्चा करत असे बसायचे आणि अनमोन फाईंड असं लागलं की आपले गप्पा भारी इंटरेस्टिंग असतात हे कोणाला तरी ऐकायला मजा येईल. म्हटलं हा आपण तुम्ही आपल्या ज्या गप्पा आहेत त्यात अनेक गोष्टी आहेत ज्या सेन्सॉर करण्यासारख्या आहेत. अरे युट्यूबला सेन्सॉरच नाही. म्हटलं हा मग चला करूया काय होईल ते बघू. आणि आम्ही त्यात आम्ही फक्त प्रामाणिक राहिलोय अडल्ट नाही. आम्ही अडल्ट होतोच ना शूट केलं त्यावेळेला. ओके आम्ही जी भाषा बोलतो त्याच्याशी आम्ही प्रामाणिक राहिलो. आम्ही उगाच आव नाही आणलं की नाही आम्ही. तर त्यामुळे मला असं वाटतं काही लोकांना ते आवडत नाही आणि काही लोकांना ते आवडतं. अर्थात काही लोकांना आवडत आणि खूप काही लोकांना आवडतं. पण त्यात असं आहे की ती भाषा जी आहे ना ती आमची अर्धर आपली आहे. तुम्ही मित्राला बोलताना असं कधी म्हणाल काय रे नालायक काल होतास कुठे. नाही ना चुतिया काल गेला कुठे होतास असंच बोलणार ना. तर ते अंगात आहे ना रक्तात आहे बोली भाषेत आहे आपण त्याला बोली भाषा म्हणूया. जसं आपण आपल्या बोली भाषेमध्ये विविध प्रकारच्या शिव्या आपल्या अशा आहेत की ज्या आपल्याला माहित नाहीत की या शिव्या आहेत किंवा म्हणी कितीतरी म्हणी आपल्या अत्यंत काय तसं जर अर्थ काढला तर अश्लील आहे. तर ते माझं असं म्हणणं आहे की ते नॅचरल आहे आणि आम्ही तो जास्तीत जास्त नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला. तो स्ट्रगलही नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला. मला अजून पहिल्या एपिसोड मध्ये जे पाण्यात बुडून बिस्किट खाणं आहे हे करून जगलेले आहेत. म्हणजे हे तिघ पण सगळेच. आम्हाला आठवतं ना आम्ही एकेका वडापाववर दिवस काढलेला आहे. मित्राच्या घरी बसून कॅरम खेळत असायचो कामं नाहीत काय. आणि मग 50 पैसे 12 आणि 1 रुपया असं जमून वडापाव खायचो. रवी करमरकर नावाचा आमचा मित्र आहे जो आता हिंदी पण सिरियल करतो किंवा आई कुठे काय करते वगैरे ते दिग्दर्शक आहे. त्याच्या घरी कॅरम होता. आम्ही 15-16 जण नुसते जाऊन त्याच्या घरी कॅरम खेळत बसतो. दुपारी भूक लागली की वडापाव आणायचो आणि मग संध्याकाळी चहा हवासा वाटला तर मग दुधासाठी पैसे गोळा करायचे. मग हे सगळं आयुष्य जगलेलोच आहोत त्यात काय वेगळं नाही. आणि तेच फक्त आम्ही मी लिहितो आणि मग आम्ही इम्प्रोवाइज करून ते मांडतो. ठीक आहे. आता युट्यूब तुम्ही 6-7 वर्ष झाली युट्यूब सुरू केलं तेव्हा आपण म्हणू की आपण काम करत होतो सगळे सगळ्यांकडे कामं नव्हती आणि आपण काम सुरू केलंय. पण आता बऱ्यापैकी युट्यूब तुमचं सगळे आता छान छान कामं करतात. तुम्ही पांडू केलात तुमचे अजून बरेच प्रोजेक्टवर कामं सुरू आहेत. हे बरेच हे तिघं पण आता खूप छान छान काम करतायत. मग आत्ता तुम्ही त्यांना ते तसंच पाहता का आत्ता मग स्ट्रगलर्स आला सिरीज आणि युट्यूब तेवढंच फोकसली करता का. आता उलट जास्त जबाबदारीने करायला लागतं. काय होतं बघ आता तू पण सांगितलंस तर ना मी आतापर्यंत 9 सिनेमे केलेत. पण मी ज्यावेळेला हॉटेलमध्ये जातो मॉलमध्ये जातो बारमध्ये जातो त्यावेळेला लोक ओळखतात स्ट्रगलर झाल्यामुळे. अच्छा हा म्हणजे तुम्हाला हा जास्तीत जास्त पांडूचा डिरेक्टर. मी तुम्हाला जर माझ्या 5 सिनेमांची नावं आता विचारली सांगा बघू माझ्या 5 सिनेमांची नावं दोघांनी मिळून. शिकारी शर्यत बायोस्कोप पांडू. हा पाचवेला वेळ लागला खेळ मांडला. हा हा सो लक्षात घ्या म्हणजे 8 सिनेमे केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय आठवलं स्ट्रगलर झाला. येस तर त्यामुळे आता ती जबाबदारी झाली आहे. कारण
मी ब्रँडिंग मध्ये माझा व्यवसाय ब्रँडिंग आहे, चित्रपट दिग्दर्शक आणि असलं तरी ब्रँडिंग हा माझा व्यवसाय. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की ह्याने आपलं एक ब्रँड तयार झालं, लोक आपल्यावर प्रचंड प्रेम करतात, इतकं प्रेम करतात, रागावतात, चिडतात. अनेकदा बारमध्ये असेही अनुभव आलेत की एखादा अडीच पावलं चालायला लागतो ना ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर, तो येतो आणि आमच्यावर चिडतो. आम्ही काय मूर्ख आहोत का, किती दिवस वाट बघायची आम्ही तुमची बायको लागतील सांगतो मी तुला, एकत्र बघायचं एकत्र, तेच किती दिवस एकत्र बघायचं. आता तुझ्या बायकोबरोबर एकत्र बघण्यासाठी मी नाही बनवत ना, म्हणजे मी माझी माझी सिरीज बनवतो. आम्हाला जेव्हा आणि त्यात होतं कसं, आधी आम्ही मी कुशल आणि संतोष तिघ आणि एक कोणतरी सेलिब्रिटी अशा कॉन्सेप्टने आम्ही ते सुरू केलं होतं. आता असं झालं की बाबा जेव्हापासून आला तर त्यावेळेला आम्ही परत आम्ही मुळातले आम्ही मित्र आहेत, मग बाबा आणि आम्ही सगळे. आता हे चौघं पण पाहिजे असतात लोकांना. आता मध्ये मी ह्या तिघांबरोबर आणि त्या तिघांबरोबर केला, तर ज्यावेळेला संतोष नाहीये तेव्हा लोकांचा अरे संत्या पाहिजे संत्या पाहिजे, ज्यावेळेला बाबा नाही त्यावेळेला अरे बाबा पाहिजे बाबा पाहिजे. आता प्रॉब्लेम असा होतो, या चौघांच्या तारखा नाही एकत्र जुळत. ज्या दिवशी बाबा आहे त्या दिवशी संत्या नाही, असं किमान दोघांचं तरी असं होतं आणि नाही तर एकाचं तरी होतं. तर असं ते सगळं चालू होऊन कसं बसत ते जमवत आहे. आणि आता आम्ही स्वतः ते एन्जॉय करतो, म्हणजे आता जबाबदारी आहे हा भाग वेगळाच, पण त्यात थोडस आता प्रोफेशनलिझम आलं. आता थोडासा खर्च पण करतो आम्ही, कुठे लोकेशन हवं असेल कुठे काय, लंडनला जाऊन शूट करणार, लंडनला जाऊन नाही, लंडनचा किस्सा भारी आहे रे तो. एकदा एका मित्रा थ्रू एक जण भेटायला आले, मंगे देसाईचा एपिसोड झाल्यावर आम्ही लंडनला असतो, म्हटलं अरे वा तुमची स्ट्रगलर चला पाहतो, म्हटलं वा वा छान छान, तर तुम्ही लंडनला का नाही शूट करत. मनात म्हटलं अरे इथे शूट करायचे वांदे माझे, इथे तिसरा कॅमेरा मागवायचा म्हटलं डोक्याला. लंडन इथे आम्ही पुण्याला जाऊन नाही केलं अजून, तर मी त्याला म्हटलं हा करूया आशावादी करूया करूया करूया, नाही कधी करणार, हा करूया म्हणजे अरे पण करायला हवा तुम्ही, आम्ही सगळं तिकडे लागेल ते देतो. मी म्हटलं अरे भावा इथं करताना आमची 12-15 जणांची टीम आहे, पण इथं करताना पण आमची फाटते. लंडनला येणं जाणं तिथे राहणं ह्याच्यात आमचे 100 एपिसोड निघतील म्हटलं, ज्या खर्चात आम्ही करतो म्हणजे कुणी केलं तर कर तू करतो तोला हो. म्हटलं हो 12 जणांचं येणं जाणं राहणं खाणं हा करतो आम्ही दोघं मिळून करतो, तुमचं काय. त्यांचं काय बाराखडी एंटरटेनमेंट नावाची आम्ही जस्ट कंपनी सुरू केली, जस्ट सुरू केली होती त्यांनी, राहतात ते तिकडेच धामणकर आणि गंधार बाबरे. तर त्यांना म्हटलं की बघा पण आम्ही घरी नाही राहणार कोणाच्या हॉटेलमध्ये, हा तुम्ही म्हणणार की आमच्या घराच्या गेस्ट हाऊस मध्ये किंवा इकडे, तसं नाही आम्ही राहता म्हटलं. तरी तो हो म्हणला. तुम्हाला वाटलं होतं की असं म्हटल्यानंतर नाही म्हणेल 100%? अरे असे लय थापड येतात ना. म्हटलं ठीक आहे ठीक आहे चला निघालो. आणि बाहेर येऊन कुशलने म्हटलं ते चुत्या बनवत आहे, कुठलं न्यायालय आपल्याला एवढं लांब, लंडन काय जवळ आहे का म्हटलं, आणि तिकीट पण आहे आणि ते सगळं आहे रे मॅनेजमेंट सगळं अवघड आहे, विजा बिजा सगळं. आणि आम्ही विषय सोडून दिला. काही दिवसांनी त्याचा फोन आला, सर या या गोष्टी आहेत त्या मेल करता का. म्हटलं कसल्या रे. अरे त्या दिवशी सर नाही का बोलून आलो, बघितलं तर त्यांनी विजासाठीचे सगळे डॉक्युमेंट सांगा अमुक. मी यांना फोन केला अरे ते खरंच म्हणताय, म्हणजे जाऊया ना. आणि तरी धाकधूक होती, जायला तिकडे गेलो आणि ट्रीटमेंट नीट नाही मिळाली काय, पण 15 आम्ही तिकडे होतो, इतकी उत्तम ट्रीटमेंट मिळाली, इतकं छान शूट केलं. मला शंका ह्याला काय पाहिजे असं, म्हणजे तुला काय पाहिजे, तू एवढा खर्च केलास ना यार, म्हणजे उगाच काय नको. म्हटलं तुझं प्रॉडक्ट बिडक्ट मार्केट नाही करणार आम्ही, नाही नको. आणि तुला ऍक्टिंगची खास असेल तर तेही नाही होणार, आमचं आमचं सेट असत, नाही नको. अच्छा म्हटलं भाऊ कदम पण असणार त्याचे. अरे चालेल ना उत्तम, त्याचं पण सगळं तुम्हाला करू ना. अरे काय कळत नाही, मग तिकडे गेलो तर तरी धाकधूक मनाच्या आईला. बरं आमच्या बापाच्याने कधी लंडन बघितलेलं, लंडन आपल्या व्हिडिओ मध्ये जेवढं दिसतं तेवढं बघितलेलं, तर लंडनला जाऊन काय एपिसोड करायचा हे तर कळायला पाहिजे. मग एक दिवस मी त्यांना म्हटलो तुम्ही थांबा जरा मी फिरून येतो, मग आम्ही फिरलो. मग तेव्हा मी बघितलं की अच्छा हे लंडन आहे, अच्छा हे लंडन ब्रिज आहे, मग इथे तो चर्चिलचा पुतळा आहे, मग हे ते. मग आम्ही रात्री आलो, हा मग रात्री घरी आलो, मग रात्री लिहिला मी, सकाळी 4 एपिसोड लिहिला आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही शूट सुरू केलो. पण माहितच नाही ना काय, आपण बघितलेलं कधी याच्यातच व्हिडिओ मध्ये पिक्चर मध्ये.
आणि मग तसं करत करत तो एपिसोड मग भाऊला तिकडे गेल्यावर मग तिकडे आम्ही म्हटलं शो करूया, बघूया आपली काय पॉप्युलॅरिटी आहे. तर युकेमध्ये एक माझ्या शहराचं नाव आता आठवत नाही, 1200 कॅपॅसिटीचं थिएटर होतं आणि तिथे म्हटलं आम्ही चला आपण शो करूया. आता आलूचाच सगळी मराठी माणसं भेटायला येतात, तर महाराष्ट्र मंडळाच्या लोकांचा अमुक तमुक लोकांचा 1200 लोक आणि ते कम्प्लीट पॅक झालं. मला कळलं नाही एवढं. मला वाटलं की चला यांची चला हवा एवढ्याची पॉप्युलॅरिटी आहे. भाऊ होता, कुशल होता, त्यांची असेल. मग आम्ही काही स्किट केली, गाणी बिणी डान्स बिन्स केलं आणि उभं राहिलो त्यांच्या समोर आणि ते जे काय उसळलं सगळं तर मला वाटलं. आणि त्यांनी म्हटलं चला काय प्रश्न विचारायचे तर तुम्ही विचारा, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत तुमचे कुठल्याही लेवलचे प्रश्न विचारा. आश्चर्य वाटेल जर 50 प्रश्न आले असतील तर 49 फक्त स्ट्रगलर झाल्याबद्दल होते. त्या बायका म्हातारे म्हाताऱ्या सगळे स्ट्रगलर झाला बघून एन्जॉय. आणि 1200 लोक त्या लंडनच्या एका थिएटरमध्ये बसून स्ट्रगलर झाला आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की येस. आणि म्हणजे इतके फॅन होते की नंतर आम्हाला खुशकीच्या मार्गाने म्हणून तसं पळून जावं लागलं, एवढी गर्दी झाली होती. तर आम्हाला असं आलं की आपण सहज टाइमपास म्हणून जे सुरू केलं ते इतकं गेलंय. आता आम्हाला युएस वरून मागणी आहे, युएसचे मला कंटिन्युअस तिकडच्या मराठी लोकांचे हे येतात की तुम्ही कधी येत आहे कधी येत आहे. सिंगापूर वरून मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या. सगळ्यांना हे मॉडेल माहितीये की ह्या लोकांचा सगळा खर्च करायला लागतो, पण तरी सगळे तयार आहेत. एवढं प्रेम या स्ट्रगलर्स आल्यामुळे दिलंय. मला असं वाटतं त्यामुळे ते ज्यांना काही जणांना आवडत नाही तो आमच्या स्ट्रगलर्स आल्याला नजर न लागू यासाठी तीट आहे तो. ओके, असे आहेत काही ज्यांना आवडत नाही. आवडत नाही म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणतो ना की तो शो आपण फॅमिली सहित नाही बघू शकत, पण इथे आपलं तो वेगळं. आता याची गंमत सांगतो, गेल्या एपिसोडला जर तुम्ही खाली कमेंट बघितली तर त्या कमेंटमध्ये मी आता नाव विसरलो बघ, अहो माझ्या 5 वर्षाच्या मुलाला कधीपासून दाखवायचं तुमचा एपिसोड, असं सुद्धा एकाचा. माझा एक मित्र आहे अमोल मथुरे, त्याची 2 लहान मुलं आहेत. तर मी एकदा त्याला भेटल्यावर तो म्हणाला अरे दोघांनाही तुला भेटायचं आहे. म्हटलं काय भेटायचं मला, स्ट्रगलर चला. अरे म्हटलं वेड्यास का त्यांची वय का तू त्यांना ते दाखवतो. अरे ते झोपत नाही ते काय. आणि ते जेव्हा भेटले तर ते वाक्य बोलून दाखवतात. हा ते वाक्य बोलून दाखवतात. आता ह्याच्यापेक्षा हाईट किस्सा सांगतो मी, त्या ह्याच्यात पण सांगितलंय. एका इंग्रजी शाळेच्या मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवलं, कॉन्व्हेंट स्कूल. मी तिथे गेलो, भाषण केलं आणि स्टाफ रूम मध्ये सगळे फोटो काढायला त्या बाई मॅडम आणि त्या मॅडम पुढचं एपिसोड कधी येतो कसला असं मी आपलं विचारलं. हे काय मला मिस्टेकन आयडेंटिटी नाही ना की बाबा मी कुठल्या सिरियल मध्ये वगैरे काम करतो. कसला स्ट्रगलरचा तुम्ही बघतो. आम्ही काय आम्ही सगळेच बघतो. तर सगळे आल्या तो एपिसोड ना, त्यातलं ते होतं ना ते भारी होतं. आम्ही स्टाफ रूम मध्ये बसून बघत असतो म्हटलं. शाळेच्या स्टाफ रूम मध्ये स्ट्रगलर सगळ्याचा एपिसोड. एकदा तर एक बाई आली आणि आम्ही दोघं, मी आणि माझी बायको असे चाललो होतो. ती मागून आली आणि माझ्या बायकोचा असा हात धरला, तुम्ही चातलं त्या. तर माझी बायको घाबरली की कोण कोण आहेस तू, त्या एपिसोड मध्ये होता तुम्ही थायलंडचे फोटोज. मग ती आधी घाबरली ती, नंतर कारण तिला असं ओळखलं जाण्याची सवय नाही. असं ती घाबरली, हो हो मीच आहे पण असा हो तुम्ही. नाही नाही सॉरी सॉरी तुम्हाला असं अचानक घाबरवलं, पण इतकं भारी एपिसोड होतं ना. आणि मग तिने मला बघितलं, अरे ते पण तुमच्या बरोबर असं. तर ते सगळे अनुभव म्हणजे असं. त्यामुळे कधी कधी असं होतं की फॅमिली म्हणून आता फिरायला जाताना बरं, मॅकलोडगंज तिकडे सिमला कुलू मनाली फिरायला गेलो, तिथल्या बाजारात सुद्धा फिरत असताना अरे सर 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 सर. तर ते त्या सिमल्यावाल्या लोकांना आजूबाजूच्या असं कोण आहे भाई, इसको तू कधी देखा नाही, हे लोक फोटो घेऊन निकाल रे. पण ते त्यावेळेला सुखावणारही असतं की अरे सिमल्याच्या बाजारात सुद्धा आपल्याला ओळखतात. पण त्याच वेळेला हे पण असतं की ते फोटो काढत असताना ते चर्चा करत असताना आपली फॅमिली आपल्याबरोबर फिरायला आली आणि ती मात्र लांब उभी राहून बघताय माझी मुलगी आणि बायको की आता हा कधी फ्री होणार, इथे पण तेच आहे असं. तर ते दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत आणि ते गंमत आहे. म्हणजे मला तुम्ही स्वतःला दिग्दर्शक म्हणवता की युट्यूबर म्हणवता का स्वतःला तुम्ही? हो मी स्वतःला युट्यूबर म्हणवतो, मी स्वतःला दिग्दर्शक म्हणवतो, मी निर्माता म्हणवतो, मी गीतकार म्हणवतो, मी कवी म्हणवतो, मी स्क्रीन प्ले तर माझा आवडता भाग आहे, मी फावल्या वेळात ऍक्टिंगही करतो त्यामुळे ऍक्टरही म्हणवतो. त्यामुळे मला कलेतलं कुठलंही
मी चित्रही काढायला प्रयत्न करतो, माझं अक्षर बरं आहे, मी कॅलिग्राफीचा प्रयत्न करतो, मला वाचनाची आवड आहे, मला अभिवाचनाची आवड आहे, मला कला प्रांतातलं सगळं करून पाहायला आवडतं. मी युट्यूबर म्हणून, युट्यूबर इज अ प्राईड, आणि ती कला आहे माझ्यात, मी करू शकतो, त्यामुळे मी युट्यूबर म्हणून. एवढ्या सगळ्या 9-10 गोष्टी आल्यात कुठून, मूळ कुठून आहे? जिज्ञासा आहे मला खूप खूप गोष्टींची. पण आता आम्हाला एपिसोड जरा सोबर दिसतात जास्त. अरे त्या युट्यूबमुळेच, युट्यूब इंडियाने काहीतरी नवीन आता पॉलिसी केली आहे, त्याच्यात तुम्ही कुणीतरी काही रिपोर्ट केला हे केलं की तुमचा अल्गोरिदम मध्ये मागे पडतो एपिसोड. ओके, तर ते आता काय करायचं आमच्या समोर प्रश्नच आहे की तो जर अल्गोरिदम मध्ये मागे पडत असेल तर आपण ते करण्यात पण काय अर्थ नाही. पण मग हे नाही केलं तर आपल्या खरेपणात काही राहत नाही. आपण पण तरी ट्रेंडिंगला असतोच, ट्रेंडिंगला असतो अजूनही, ट्रेंडिंगला असतोच, म्हणजे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 4 तर असतोच असतो, तर ते असतोच. पण ते मला कळत नाही की आता नवीन पॉलिसीनुसार हे कसं किती टिक, तरी आम्ही कमी करतोय. आता काय मुळात कमी किंवा जास्त असं नाही रे, आम्ही बोलताना ते ओघाने येतोच. आता मी तुमच्यावर बोलत असताना खूप कंट्रोल आहे, कारण आम्ही मित्र म्हणून जे बोलत असतो तसंच आम्ही तिकडे ट्रीट करतो. आता जसे तुम्ही कॅमेरे लावलेत ना, आमच्या स्ट्रगलर सालामध्ये कुठल्याही प्रकारची कॅमेरा ट्रीटमेंट नसते. अच्छा, एक एपिसोड वाचतो, एक सीन वाचतो, तो जसा होईल तिथे कॅमेरे जसे कॅप्चर करतील तसं ते कॅप्चर करतात. इतकी नॅचरल त्याची ट्रीटमेंट मुद्दाम ठेवलेली आहे. स्ट्रगलर सालाची मूळ गंमत काय आमची, की ते फिक्शन आहे की नॉन फिक्शन आहे हेच कळत नाही. ही गोष्ट आहे का खरं बोलतात हे? ओके ओके. ही गंमत कंटिन्यू ठेवण्यासाठी त्याची ट्रीटमेंट पण. आम्हाला पण असं कधी कधी वाटतं की हे त्यांनी बीटीएसच टाकले, आम्हाला वाटतं असं की. अरे लोकांना अजूनही असं वाटतं, अनेक माझ्या इंडस्ट्रीतले मित्र म्हणतात की हे सगळं इम्प्रोवाइज केलेलं असतं. मी तुम्हाला पीडीएफ देऊ शकतो एपिसोडच्या, तुम्ही वाचा. म्हणजे स्क्रिप्टिंग होते प्रॉपर? खरंच स्क्रिप्टिंग होते. मी तुम्हाला 5% फक्त इम्प्रोवाइज होतं, 95% लिहिलेला एपिसोड असतो. हो, त्या 5% म्हणजे शिव्या मी लिहित नाही, ते तू दे, ते तुमची जबाबदारी. ते जे काय द्यायचं ते पण तुम्ही द्या, त्याचे निगेटिव्ह पण तुमचे आणि पॉझिटिव्ह पण तुमचे. अच्छा बरं, म्हणजे हे सुटलेले शब्द, हे काय आपण सुट्टू असेल, सदरहुड भामटा असेल, हे शब्द म्हणजे लिखित नव्हते? नाही, सुट्टू बाबा आमचा जो आहे तो कोणालाही कमी लेखायचा असेल तर ते पण म्हणजे चुतिया या शब्दापेक्षा कमी लेखायचं समजा, तो चुतिया आहे, चुतिया नाही रे सुट्टू आहे, तर तो असं इतकं इतकं कमी म्हणजे असं त्याला ते त्याची ती सवय होती. आणि ते अनेकदा एक असा किस्सा पण झालाय की बाबा असं म्हणायचा, आणि एक नाटक चालू होतं, तर नाटकात विंगेत एक हिरोईन आता एंट्रीला उभी आहे आणि तिने बाबाला विचारलं, बाबा ते सुट्टू म्हणजे काय? विंगेत विंगेत एंट्रीच्या आधी विचारलं, सांग नाही तर मी एंट्री घेत नाही बाबा, तुला नंतर सांगतो काय ते, तू आज जा. तर तो तसे किस्से होते, त्यामुळे मग आम्ही तो सुट्टू इथे कंटिन्यू केला. अच्छा, आणि आता त्याचे टी शर्ट वगैरे ज्या वेळेला आम्ही मर्चेंडायझिंग केलं तो इतका चाललाय तो सुट्टू वाला टी शर्ट. गंमत अशी, माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूज ठेवले होते, तर एक मुलगी आली इंटरव्ह्यूला, तर बघितली तेवढी, म्हटलं तू स्ट्रगलर झाला बघते? हो सर. पण बघते म्हणजे एवढं मिरवायची गरज नाही, तर ती ते इंटरव्ह्यूला सुट्टूचा टी शर्ट घालणार. म्हटलं इंटरव्ह्यूला नको घालत जाऊ, म्हटलं आज इकडे ठीक आहे मी इंटरव्ह्यू घ्यायला बसलो म्हणून तू पास झालीस, दुसरीकडे म्हणते अरे हे काय आहे. त्यामुळे ती आहे आताही ऑफिसमध्ये, पण ते लोकांना आवडलं. आणि माझं असं म्हणणं आहे की आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात, कोणाला काय. तुम्ही आलात आमच्यासोबत मजा करायचे, एन्जॉय करायचं, विसरायचंय सगळ्या आयुष्यातला प्रॉब्लेम आणि अमुक तमुक, तर बघा एपिसोड. तेच नाही, तुम्हाला युट्यूबवर खूप आहे की संस्कारी पण बरोबर, आणि अगदीच तुम्हाला असं वाटत असेल तर माझे सिनेमे बघा, संस्कारक्षम सिनेमे आहेत. येस, खेळ मांडला बघा, बायोस्कोप बघा, त्यातला एक होता काऊ बघा, ज्यासाठी याच कुशल बद्रिकेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक आहे ते बघा. ते बघताना तुम्ही तुम्हाला तुमची कड्याकुल्प लागणार, हे बघितलं मग तुम्ही येणार आणि मग ते काय म्हणे ना मी नाही त्यातली कडी कशाला, मग बघूच नका तसं तुम्हाला वाटत असेल तर. माझं पण ही रेंज तुमची, ही जी रेंज आहे खेळ मांडला ते शिकारी, ही जी रेंज आहे ना, हे यातलं म्हणजे म्हणजे हे काय, म्हणजे तुम्ही तेही करता आणि हेही करता? म्हणजे असं सांगितलं वर्ज काहीच नाही बघ, खेळ मांडलाच्या वेळेला, खेळ मांडला ज्या वेळेला
त्यावेळेला माझी बायको प्रेग्नंट होती. मी त्या एका काय म्हणूया वडील होण्याच्या मूड मध्ये होतो. बरोबर. आणि ती मी केलेली एकांकिका आहे. खेळ म्हणला आणि मी एक एकांकिका केली होती. आणि मग त्यावेळेला मंगेश देसाई, आमचे अशोक नारकर, आम्ही मित्रच आहोत सगळे, तर आपण एक सिनेमा करूया. आणि मग मी म्हटलं रे हा ही एकांकिका आहे, रात्री 1:30 फोन केलं, ही एकांकिका आहे, करूया का सिनेमा. आणि मी त्या मूड मध्ये होतो, म्हणून मग ते बाप लेकीच्या संबंधांची की मला मुलगी अपेक्षित आहे, तर ती गोष्ट आली. तर माझं ते तसं इम्प्रॉम्प्ट असतो. मी म्हणून आत्ता पण तुम्हाला आल्याला काय सांगितलं, तुम्ही मला प्रश्न काय ते सांगू नका. उत्स्फूर्ततेला मी आयुष्यात उत्स्फूर्तपणे मला जी कथा सांगावीशी वाटली ती कथा मी ते सांगेन. म्हणजे तुम्ही एका जजमेंटल जेव्हा राहता की अरे हा माणूस म्हणजे शिवराळ असणार किंवा हा माणूस म्हणजे तशा प्रकारचाच असणार, शिकारी किंवा स्ट्रगलर झाला, तर तसं नसतं. वैचारिक बैठक असते ती कुठे दाखवायची कुठे नाही हे माझं स्वातंत्र्य आहे. तुम्ही माझ्याशी तुम्ही जर पुढचं वैचारिक हे केलात, एपिसोड पॉडकास्ट केला, तर या आपण वैचारिक बोलू. आमच्याकडे वैचारिक बोलणार खूप काय काही आहे. ऐकण्याची तयारी आहे का तुमची? एक असा वेगळा प्रश्न होता की आजही अभिजित चव्हाण, संतोष दादा असेल, कुशल दादा असेल, हे स्ट्रगलर सालामध्ये परडेवर काम करतात. हो, म्हणजे परडेवरच काम करतो. परडेवर काम करावं लागणार ना, कारण जर माझं नाव तिथे निर्माता म्हणून लागतं, त्या सिरीजचा निर्माता म्हणून विजू माने जर नाव लागत असेल, तर निर्मात्याच्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्याच. त्याच्या कदाचित असं होत असेल की बाहेर जर त्यांना एक्स रुपये मिळत असेल तर मी एक्स डिवायडेड बाय 10 देत असेल. पण मी माझ्याकडून फुलं फुलाची पाकळी देण्याचा त्यांना प्रयत्न करतो, कारण मी निर्माता आहे. मी अनुभवलेल्या काही गोष्टींमधून असं माझं माझ्यापुरतं मी ठरवलं की मी जेव्हा निर्माता असेल त्यावेळेला कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही टेक्निशियनला, अगदी स्पॉट बॉयला मी फुकट कधीच कोणाकडून काम करून घेणार. मी त्याच्या मेहनतीचा त्याला सांगेन की बाबा मला माहिती आहे तुझ्या मेहनतीचा मोबदला 5 रुपये आहे, पण आत्ता माझ्याकडे 2 रुपये, तू करशील का काम? तो जर तयार झाला तर त्याच्यावर काम करू, तो नाही तयार झाला तर आपले 2 रुपये घेऊन आपण वेगवेगळ्या माणसाकडे फिरू, जो तयार झाला तो आपला. पण फुकट काम करून घेणं की आता तू विजू मने करता काम करणार असे पण काही म्हणजे असतात. तुला मला एका मोठ्या सांगितलं होतं माझ्या त्या काळात, इतके थुकरट पैसे सांगितले, सर म्हटलं अहो माझं येणं जाणं पण जास्त याच्यापेक्षा. अरे तू कोणासाठी काम करतोस माहितीये का? तुझ्या आयुष्याला वळण मिळेल. वळण मिळेल तेव्हा मिळेल, आता पोटाला दळण पाहिजे ते द्या. पोटापुरतं तरी द्या, तुम्ही जे पैसे देतात ते तर येण्या जाण्यात खर्च होणार. पण त्यातून शिकलो काय की आपण नाही असं करायचं. बरोबर. नसेल परवडत नाही करायचं. नाही आले मध्ये एपिसोड तर तुम्ही समजून घ्या ह्याची आर्थिक परिस्थिती घालवली त्याच्यात काय आणि त्याच्यात लाजण्यासारखं काय. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, त्यामुळे ते आहे. आता आपण येऊया तुमच्या दिग्दर्शकीय पार्ट कडे. तुम्ही आता जो लॉकडाऊन नंतरचा पहिला हिट सिनेमा पांडू आलात, आणि आपण त्या म्हणू की तो जरा दादा कोंडके स्टाईलचा जो सिनेमा होता, तुम्ही त्याला असं नाव पण तसंच ह्याच्याने दिलं होतं, मग हा प्रयोग तुम्हाला आता का करावा असा वाटला? अरे हा प्रयोग मला खूप आधी करायचा होता. खरं सांगायचं तर म्हणजे आत्ता मी मंगेश कुलकर्णी किंवा अश्विन पाटील आणि झीचे सगळे त्यांचे आभार मानतो. का झालं, मी ना माझ्या घरी बेडरूममध्ये ना आपण फोटोग्राफ्स लावतो ना असे, जनरली फॅमिलीचे लावतात, तर माझ्या घरी फोटोचा कोलाज होता ज्याच्यात सत्यजित रे त्यांच्या बाजूला दादा कोंडके होते आणि त्यांच्या बाजूला यश चोप्रा होते, माजिद मजिदी होता. असे होते की आपण मी ज्यावेळेला झोपेतून उठून बघेन की अरे अरे एवढं काम करायचं आपल्याला, तर आपल्याला खरी जाग येईल. जाग येणं म्हणजे काय, झोपेतून उठल्यानंतर ज्यावेळेला हे फोटो बघेन की अरे बापरे एवढं काम करून ठेवले. त्यात दादा कोणके होते. माजिद मजिदींचे सिनेमे तुमच्या काळजाला हात घालतात, ते तुम्हाला आवडतात, अप्रतिमच असतात निश्चितच. इतकं सुंदर यश चोप्राचे सिनेमे तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात, जे एक ह्या ग्रहावर ते नाहीच आहे. कुणाच कुठल्या तुझ्या कुठल्या गर्लफ्रेंडची साडी उडाली अशी एवढी लांब उडू शकत नाही ना, पण ते पाहायला आवडतं आपल्याला की अरे हा भारी आहे हे असं आहे. तसंच जो घाम गाळणारा कष्टकरी माणूस आहे ना, त्याला
कायम हसवतं ठेवण्याचं काम दादा कुणकेने त्यांच्या काळात केलं होतं. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे सलग हिटसाठीचा, सिल्वर जुबलीसाठीचा. हे कुणालाच जमलेलं नाही, कुणालाच जमलेलं नाही. आपल्या देशात एकही फिल्म मेकर असा नाही की ज्याच्या सगळ्या फिल्म सलग हिट झाल्यात. आणि तो माणूस आहे बरं, त्या माणसाने निवडताना पण काय बरं, त्यांची वैचारिक बैठक नव्हती का? प्रचंड वैचारिक बैठक होती दादा कुणकेंचे. तुम्ही अदरवाईज जर बघितलं ऐकलं त्यांचं एकटा जीव सदाशिव वाचतो त्याच्यातही लक्षात येईल तुमच्या, वैचारिक बैठक चांगली होती. पण त्यांना माहिती होतं की मला जो सिनेमा करायचा ना तो त्या ते जे हमाल आहेत ते ज्यावेळेला उचून ते खाली ठेवतात आणि त्याच्यातून आलेल्या 2 रुपयातून ते 1 रुपया माझ्या सिनेमावर खर्च करतात ना, त्यांना त्या 1 रुपयाचं मी 2 रुपये इतका आनंद दिला पाहिजे. त्यांना काय आवडतं ते त्यांचे स्क्रिप्ट पण ज्यावेळेला रेडी व्हायचे स्क्रिप्ट ते डोअर किपर्सना आणि हमालांना ऐकवायचे, बसून बसा जरा मला हे ऐकवायचे. ते जर हसले नाही तर स्क्रिप्ट रद्द. तर तो इम्पॅक्ट खूप होता माझ्यावर, मी त्यांचं वाचलं ऐकलं खूप होतं आणि मला करायचंच होतं. 3 वर्ष मी घेऊन फिरवतो लोकांना. थोडस परत तोच आहे की 95% लोक चावट असतात आणि उरलेले 5% खोटं बोलतात असतात सगळे. त्यामुळे तो सिनेमा घेऊन फिरत असताना अनेकदा लोकांनी त्या थोडस अरे नाही पण ते कसं फॅमिली बरोबर बघण्यासाठी पांडूसाठी 3 वर्ष फिरवतो. 3 वर्ष ओके. म्हणजे असं पण झालंय मी आणि कुशल कोल्हापूरला गेलो कुठेतरी ते आपल्याला चला रानात जाऊ ऐकायला म्हणून आम्ही कुठेतरी त्या एका रानात बसलोय. मग तिकडे पत्र्याच्या एका शेडमध्ये ते काहीतरी भलतं सलतं आम्हाला बघा आमच्या गावचं खाऊन असं म्हणून ते काहीही खायला आणून दिलंय आणि आम्ही केवळ निर्माता मिळावा म्हणून तिथे बसलोय त्याच्याकडे आणि त्याला ती गोष्ट पोटतिडकीने ऐकवतोय आणि त्याला त्या गोष्टीत इंटरेस्टच नव्हता. त्याला आम्ही दोघं आलोय आणि आमच्यावर फोटो काढून घेण्यात इंटरेस्ट होता. अरे अशा 30-40 लोकांना भेटलो पांडूसाठी. आणि मग लॉकडाऊन मध्ये मला फोन आला जी कडून की तुम्ही कराल का. आणि लॉकडाऊन होता, लॉकडाऊन मध्ये कोणाकडेच काम नव्हतं, मी काय एकटाच नव्हतो. 2 वर्ष कोणाकडेच काही काम नव्हतं त्यामुळे नाकारण्याचा काही संबंध दिला नाही. मी झीला म्हटलं तुमच्या अटींवर सिनेमा करतो, तुम्ही जी अट द्याल ती. नाही अरे आता कसं लॉकडाऊन आहे आपलं बजेट एवढंच ओके. अरे पण ते त्या लोकांशी पण मी बोलतो चला कोणाकोणाशी बोलायचं आहे. भाऊशी मी बोलतो, कुशल तर म्हटलं माझाच आहे. अवधूत गुप्तेशी मी बोलतो. जे काय असेल तुम्ही द्याल त्या बजेटमध्ये मी सिनेमा करायला तयार. पण आता सिनेमा करायचा आहे, सिनेमापासून खूप लांब राहिलोय आणि 3 वर्ष प्लस कोविडची 2 वर्ष अशी 5 वर्ष जो सिनेमा करूया असं पकडलंय. आणि मग फायनली तो सिनेमा झाला आणि 50% कॅपॅसिटीमध्ये थिएटर असताना सुद्धा लोक थिएटर आणि त्याला भीती होती लोकांच्या मनात. तुम्ही ती हे केलं ते हे काय म्हणतो आपण त्याला ती चॅलेंजिंग गोष्ट केली की लोक पडतील का नाही बाहेर त्यावेळेस 50% क्षमता असताना थिएटरमध्ये. मग तुम्हाला भीती नाही वाटली सिनेमा रिलीज करताना की आपलं व्यावसायिक यश होईल का नाही मिळेल का नाही? नाही मी खरं सांगू का, मी व्यावसायिक यश मी स्वतः थिएटर चालवायचो. अच्छा. तू वंदना जे थिएटर आहे पुण्यातून एसटी आहे ना वंदना, वंदना टॉकीज हा ते वंदना टॉकीज मी चालवायचो. मी चालवायला मुद्दाम घेतलं होतं ते की मला कळायला हवं की सिनेमे का चालतात का नाही. असं तर नेमका ठोकताळा कोणाकडेच नसणार आहे पण शक्यता अधिक कशाची आहे, सिनेमा चालण्यासाठीच्या काय शक्यता अधिक आहेत. मग त्या थिएटरमध्ये मी जवळपास 1 करोड रुपये खर्च करून रिनोव्हेट केलं आणि रिनोव्हेट केल्यानंतर ते थिएटर चालवत असताना सुद्धा मी त्या थिएटरमध्ये समोसा विकायला उभं राहायचो. समोसा विकायच्या काउंटरवर मी उभा राहायचो, लोक तिथे यायचे फोटो या नंतर या असं करत मी फक्त मी तिथे उभा राहायचो. कारण समोसा घेऊन आजूबाजूला जी माणसं बोलतात ना त्यांच्यातून मला कळायचं की सामान्य माणसाला काय प्रकारचा सिनेमा अपेक्षित आहे, काय प्रकारचा सिनेमा खरं थिएटर गोर प्रेक्षकाला. थिएटर गोर प्रेक्षक वेगळा आहे, त्याला काय अपेक्षित आहे, आपण काय देण्यात चुकतोय का, त्यांच्या आवाजातून मला कळायचं. अदरवाईज सर्वे बिरवे तर सगळे येतच असतात किंवा प्रत्येकाला असं अरे हा तू सिनेमा कर बघ काय चालतो बघ, तसं होत नाही. प्रॅक्टिकल ग्राउंडवर तुम्ही काय बोलत नाही. तर ते केलेलं होतं आणि म्हणून मला खात्री होती की पांडू हा चालणार. पांडू चालण्यासाठीचे काय, एकतर अर्थातच दादा कोंडके सारख्यांची पुण्य. आतापर्यंत अनेकदा असं पण होतं बघा, काही तुमच्या पिढीच्या लोकांनी काही लोकांना बघितलेलंच नाही, मग त्यांचे ज्यावेळेला बायोपिक येतात तुम्हाला कळतच नाही अरे यांना काय कौतुक करत, कारण त्यांचं काही बघितलेलंच नसतं.
त्यांचे सिनेमेच पाहिलेले नाही. पण दादा कोंडकेंचे सिनेमे तुम्ही पाहिलेत की नाही माहित नाही, पण दादा कोंडके तुम्हाला माहिती आहे, त्यांचे विनोद माहिती आहे, त्यांच्या विनोदाची शैली माहिती आहे. म्हणून मला खात्री होती की तो वर्ग सुद्धा हा सिनेमा बघणार. तर ती सिनेमाची मजा आहे की तुम्ही जेवढं एंटरटेनिंग द्याल तर प्रेक्षकांच्या, मी कधीच आजपर्यंत प्रेक्षकांना नाकं मुरडले मराठी प्रेक्षक येतच नाहीत वगैरे असं मी कधीच म्हटलेलं नाही आणि म्हणणार नाही. कारण मी मराठी प्रेक्षक सगळ्या अर्थाने पाहिलाय, मी थिएटर चालवूनच पाहिलाय, त्यामुळे कसं काय मी म्हणू की मराठी प्रेक्षक येत नाही. आणि तुम्ही आता असं म्हणाला की मराठी सिनेमा असं बनवला जातो की हिंदीकडे झुकणार, तसं मी मला बऱ्याच दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारायचा की असं वाटतं की आता सध्या 50-60% इंडस्ट्री लंडनमध्ये जाऊन बसली. 50-60 नाही, जवळपास 28 सिनेमे झालेत मराठी लंडनमध्ये. काही त्यांची कारणं असतील, सबसिडी असेल किंवा काय आर्थिक गणित आहेत त्यांची. मला पण अनेकदा ऑफर आल्या, पण अरे तो सिनेमा तर जसं मी मगाशी म्हटलं उत्स्फूर्तपणे सिनेमा तर सुचला पाहिजे लंडन मधला. मी जसं मगाशी आपल्या बापदादातलं कोणी लंडन बघितलं नव्हतं, तर गोष्ट कशी सुचेल लंडन मधली? सामान्य माणूस लंडन मध्ये काय राहील? हा गोष्ट सुचायला तर सिनेमा इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग ना. गोष्ट तर सुचली पाहिजे की मी लंडनच्या लंडन आयवर. मी एकदा त्या ह्याच्या निमित्ताने गेलो, स्ट्रगलरच्या निमित्ताने, ते जे काय 15 दिवस लंडन फिरलो त्याच्यावर मी गोष्ट नाही बांधू शकत. बरं, माझ्या फॅमिलीत कोणी लंडनला गेलेलं नाही, कोणी नाही आमच्या फॅमिलीत की बाबा हा बाहेर जाऊन सेटल झाला, आमचे सगळे इथेच आहे. त्यामुळे गोष्ट मी इथल्यांचीच सांगू शकतो. आपण आता परत स्ट्रगलरसालाकडे, खूप छान छान एपिसोड येत आहेत आणि खूप बरेच सेलिब्रिटीज आता सगळे सालाकडे येत आहेत. तर त्यांची पण एक स्टोरी असेल की सेलिब्रिटी असं सांगतात की अरे ह्याच्यात जरा शिया कमी ठेव, मला जरा हे काही बोलणं जमणार नाही, असं काही येत आहे सेलिब्रिटी? काही आहेत, नाही असं नाही की काही आहेत की जे शिव्या येतात मला देणार 2 शिव्या खूप. अरे कितीतरी जण आहेत असे, अरे मला बघ ना काय कधी मी कधी असं पण आपण करूया ना स्ट्रगलर सालाचा एपिसोड, असं आहेत ना. अरे मध्ये मी लेडीज स्ट्रगलर साला पण घेऊन येणार होतो, म्हणजे हे तिघं ह्यांची वेगळी सिरीज आणि 3 मुली त्यांची वेगळी सिरीज. तर तसे खूप सेलिब्रिटी आहेत की अरे फक्त आता त्या जे ते कास्टिंग आहे त्या कास्टिंगमध्ये माझ्या आजूबाजूला अशा कोणी मुली नाहीत जे इतक्या बेधडक आहेत, त्यामुळे त्या बेधडक मुली जसं सापडतील मला तसं मी ते स्ट्रगलर साला लिहून तयार आहे. अरे बापू, म्हणजे एक्झिबिशनला वेळ नाही लागणार, 5 एपिसोड लिहून तयार आहे. अरे बापरे, ते मग मुली तशा सापडल्या ना की जसे आता काय होतं, ह्या हे माझे मित्र असल्यामुळे माझं एक कम्फर्ट लेवल आहे त्यांच्याबरोबर. बरोबर, मी त्यांच्याबरोबर त्या लेवलला जाऊन बोलू शकतो, मी शिवाय घालू शकतो. तसं आत्ता कुणी आजूबाजूला अशा माझ्या मैत्रिणी नाही आहेत की ज्यांच्याबरोबर मी एवढा कम्फर्ट लेवल शेअर करतो की चल ना आपण असं करूया, हे करूया, इथे शिव्या देऊया, इथे असं बोलूया, मारामारी करूया, मस्ती करूया, उतरूया, धावूया, ते तशा कोणी असा ग्रुप जर मला मिळाला आणि तुमच्याकडे असेल तर आपण कल्ला करूया असं. येस, आणि आता तुम्ही म्हणाला की कुशल आपलाच आहे, अशी किती वर्षांची मैत्री तुमच्या सगळ्यांची, कुशल तुम्ही बाबा आणि मी वगैरे. बाबा मी संत्या आम्ही, म्हणजे बाबा आणि संत्या मला कॉलेजला सिनियर, पण ठाणे कॉलेजचे, ठाणे कॉलेजच्या. बरं, मी सायन्सचा स्टुडंट हे आर्ट्सचे, संत्या तर मेरा आमच्या कॉलेजचा पण नव्हता तरी इथे असायचा, वेगळ्याच कॉलेजचा तो, एनकेटी कॉलेजचा. तर आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या बाहेर पायऱ्या होत्या, तर तिथे झालेली मैत्री आमची. आणि मग गडकरीच्या कट्ट्यावर ती मैत्री जुळली. कुशल तर कुशलचा एक भाऊ आहे विज्ञान, तो माझ्या एकांकिकेत काम करायचा म्हणून तो लांबून बघायला यायचा. कुशल कायला कुशल बद्रिकेचा भाऊ काम करायचा? हा हा, ओके. आणि कुशल लांबून असं बघायचा एकांकिका कसे डिरेक्ट करतात विजू सर. मग ती हळूहळू मैत्री झाली, ओळख झाली, मैत्री झाली. मग कुशल मला ऍक्टर म्हणून आवडायचा, त्याचा तो किस्सा तुम्हाला माहिती आहे एकांकिकेचा? नाही. कुशलच्या बाबतीत असं झालं की एका स्पर्धेत मी एकांकिका बघत होतो, माझा एक मित्र पहिल्यांदा एकांकिका बघायला आले, त्याला बसून बघत, जसं आता मी तुम्हाला सांगितलं मी एकांकिकेशी तसा टचमध्ये असतो, आणि कुशलची एकांकिका होती. पहिला प्रवेश अगदी 2.5 मिनिटाचा प्रवेश होता. या 2.5 मिनिटाच्या प्रवेशात कुशलने उजव्या विंगेतून एक्झिट घेतली आणि त्या विंगेतून त्याला धावत यायचं होतं, आणि तो धावत आला त्यावेळेला रुमाल होता त्याच्या खांद्यावर असा. आणि नंतर एक 4-5 मिनिटाला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, प्रेक्षकांच्या लक्षात नाही आलं, पण माझ्या लक्षात आलं की तो जो रुमाल आहे तो लाल होत चाललाय. तर आमच्या गडकरीला मागे ना एक गोल खांब होता,
कुशल या एंट्री घेण्यासाठी म्हणून मला त्या खांबावर आपटलं आणि हे दोन्ही दात आताही खोटे आहेत त्याचे, हे दोन्ही दात तिकडे पडले इतक्या जोरात आपटला. ते रक्त भळभळत असताना कुशल रुमाल घेऊन अख्खी एकांकिका केली खांद्यावर रुमाल ठेवून, तेच पंचेस तेच सगळं कोणालाही कळलं नाही ते, आणि अख्खी एकांकिका त्याने पुढची 40 मिनिटं ती एकांकिका केली. आणि म्हणून मी त्याला जाऊन भेटलो, अरे काय झालं, एखाद्या ऍक्टरला डेडिकेशन म्हणजे काय असं. अख्खा रुमाल भरला होता म्हणजे असं पिळून रक्त पडलं होतं, एवढा एवढं रक्त आलं होतं, पण तरी जाणू दिलं नाही प्रेक्षकातल्या एकालाही कळलं नाही ते. तर ते दोन तर त्या ह्याच्यात मी म्हटलं अरे हा मुलगा चांगला आहे. मग मी पहिला जो सिनेमा केला गोजरी नावाचा, तर त्याच्यात कुशलला म्हटलं कुशल तू काम करायचं, आणि आम्ही खूप धमाल केली त्या सिनेमात. आम्ही कोकणात शूट केला होता तो सिनेमा, आणि तो सिनेमा झाला म्हटलं कुशल मस्त आता, आणि त्याला पण मग चांगली कामं मिळायला लागली जत्रामध्ये, तो चांगला आहे झाला. आणि ऑन वन फाईन डे मी दुपारी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो, आणि हे असंच लांब टेबल असलेले टेबलवर ते मार्केटिंगवाले बसत ना असे टायला, ते बसले, तर त्याच्यात कुशल दिसलं. तू का तो का तर मी गेलो उठून म्हटलं कुशल सिनियर आहेत माझे. अच्छा कोण सिनियर? ते कोणतं मॅनेजर होते. काय बरं तू घरी ये जरा. म्हणून गेलं मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला म्हटलं घरी आहे, घरी बोलवलं, माझ्या बेडरूममध्ये बसलो, टाय लावून होतं. म्हटलं पहिला हा टाय काढ का लावलं ते का? नाही दादा जॉब करावं लागेल, ते काय भागत नाही आहे सगळं, लग्न करायचं आहे. आणि तिच्या वडिलांनी सांगितलं की अमुक अमुक पैसे महिन्याला आणून दाखवतं लग्न करून द्या. मग नोकरी करावं लागेल ना दादा, पहिलं टाय काढ म्हटलं. टाय काढला त्याने, ठेव तिकडे, तुझ्या सरांना फोन करून सांग तू येत नाही आजपासून. दादा नको दादा, अरे तू जाऊन स्ट्रगल कर म्हटलं, तुला जे काय लागेल ना महिना ते माझ्याकडून घेऊन जात जा, तुझ्या सासऱ्याला होणाऱ्या सासऱ्याला काय अपेक्षित आहे, महिना अमुक अमुक रुपये ना ते मी देतो, ते घेऊन जा ना. त्या तो येतो का बघायला तुला टाय सहित नाही ना, टाय काढून टाक जा पहिलं ते हे कर. आणि त्याने ते गेलं. आणि तो माणूस म्हणून इतका गोड आहे, इतका चांगला आहे. तर तेव्हा त्याची आणि माझी मैत्री बहरत गेली. आणि आता तर म्हणजे आम्ही अगदी भावासारखेच आहे सगळीकडे, तुम्ही बघत पण असाल की आमचं सगळंच एकत्र असतं, खरेदी एकत्र असते, आमची फॅमिली आम्ही एकत्र असतो, जेवायला एकत्र असतो. त्यांच्या फॅमिलीत पण मला तसंच मानलं जातं की हा आपल्या फॅमिलीतला आहे माणूस. तुमच्या दोघा तिघांच्या मैत्रीमुळे तुमच्या बायका कंटाळतात का की एकत्र जमले तर तिघांतच चाललंय? नाही, माझी बायको आधी म्हणायची संत माझी सवत आहे संतोष जुवेकर, कारण आमची मैत्री पण तशी आमचं चिडणं रागवणं बोलणं अमुक तमुक सगळं होत असतं. संत कधी माझ्या घरी आला, आता मी त्याला येऊ देत नाही माझ्या बेडरूममध्ये, कारण मग तो यायचा सरळ बेडरूममध्ये वॉर्डरोब उघडायचा, हे तुला नाही चांगलं दिसत, हे तुला नाही चांगलं दिसत, हे तुला नाही चांगलं दिसत, असं करून एक 2-3 जॅकेट 2 टी शर्ट एखादं शर्ट घेऊन जायचं. हे तुला चांगलं दिसत नाही, हे एकच कारण असायचं त्याचं, हे मला चांगलं दिसत. तर मग माझी बायको आधी म्हणते इथं सवतच आहे माझी. आणि आता असं होतं की आता पूर्ण वेळ कुशल बरोबर असतो, तर आता तिला दुसरी सवत आली. नाही पण हा गमतीचा भाग आहे. पण ते असं होतं की आता मला परवा एका खानोलकरांच्या व्हायलिनच्या कार्यक्रमाला जायचं होतं, आणि बायकोला विचारलं तू येतेस का, ती म्हणाल नाही. कुशलला विचारलं कुशल तू येतो का, तू म्हणाल हो. पण आम्ही सगळेच फॅमिली म्हणून एकत्र असतो ना, त्यामुळे खरं तर कुशलची आणि अनुची पण तेवढीच मैत्री जेवढी माझी आणि कुशलची आहे. सुनैनं आणि मी पण, तुम्ही आता जर माझं एक रील पाहिलं असेल तर सुनैनं माझ्यासाठी अमेरिकेवरून गिफ्ट घेऊन आले ग्लेन फिडिच अख्खी. तर ते आम्ही सगळेच तसे काय म्हणूया मित्र आहोत, आमच्यात हेवे दवे नाही, जे असतील ते तोंडावर बोलणं आहे, त्यामुळे कदाचित आहे. म्हणजे कुशल मला सिनियर मानतो अशातला भाग असा असं काही नाही. कुशलला जर वाटलं दादा हे नाही हे चांगलं नाहीये, तो सांगतो हे वाईट आहे, हे नको करूया, हे नको बोलूया, हे असं नको करूया. तर त्याला तेवढा हक्क आहे जेवढा माझ्या माझा त्याच्या आयुष्यात हक्क आहे की कुशा हे आता बंद कर, हे नको करूस, हे नको, हे असं वागणं बरं नाही, हे असं वावरलं पाहिजे चार लोकात असं बोललं पाहिजे. तो पण ऐकतो, तसं मी पण ऐकतो त्याचं. अरे पांडूचा सहलेखक आहे माहिती ना कुशल? हो हो, कुशल पांडूचा सहलेखक आहे, म्हणजे अगदी गोष्टीपासून स्क्रीनप्ले पासून डायलॉग पण. त्याच्यात एकदा असं झालं, समीर चौगुले डायलॉग लिहित होतो ना, तर डायलॉग लिहिताना आम्ही एकदा बसलो आणि नंतर आमची भांडणं वाढायला लागली. समीर फक्त ऐकतो आणि नंतर नंतर आमची भांडणं आई बहिणीच्या शिव्या बिव्या उभं राहिलो आम्ही एकमेकांकडे, तुला काय अक्कल आहे का असं नाही हे असं ना,
आणि समीर चौगुले घाबरला की हे मारतील आता एकमेकांना, कुठल्याही क्षणी हे एकमेकांचा गळा धरतील. आणि तिथे तेजस असतो माझ्यासोबत नारक, ते चिडले तेजस काय काळजी करू. मग शेवटी झालं, बसलो तर समीर, हे बाबा आपण एक काम करूया, आपण तू म्हणतोस तसंही लिहूया, तू म्हणतोस तसंही लिहूया, नंतर बघा तुम्ही काय ते आपण दोन्ही बरोबर. तर इतका वाद वादाचा पण हे होतो, पण त्यानंतर आम्हाला माहिती असतात आमचे वाद कशासाठी आहेत, काय आहे. त्यामुळे ते आहेच की आमची मैत्री चांगली आहे सगळ्यांचीच, बाबाची पण. बाबा तुम्हाला दिसतो असा आडदांड, पण बाबाच्या समोर तुम्हाला जर कधी बाबाला घाबरवायचं असेल तर एक झुराचं छोटं पिल्लू आणून टाका आणि बाबा बघा काय करतो. बाबा बाबाच्या घरचे जेव्हा गावी वगैरे जातात आणि बाबा एकटा असतो, त्यावेळेचा बाबा खरा बाबा असतो. तो साधारणतः संध्याकाळी 4 पासून सुरू करतो फोनाफोनी, विजा कुठे आहे ऑफिसमध्ये, संध्याकाळचा काय प्रोग्राम, काय प्रोग्राम ऑफिस, घरी राहणार, जेवणार, झोपणार, कुठे आहे, बसू ना मस्त पत्ते खेळ ना, का घरी कोण नाही, हां नक्की बघतो बघतो मी सांगतो तुला जर ऑफिसमध्ये. त्याच्या लक्षात येतं की विजूचं काय खरं नाही. तो कुशलला फोन करणार, कुशा ऐनो पांडू आज भेटेन ना रात को. हा मी जरा शूटला आहे. हा किती वाजता बॅकअप होईल, 9 वाजता. मग ये ना 10 वाजता म्हणजे, त्यात काय एवढं, इकडेच जा बर बघ बघूया. त्याच्या लक्ष येतं की हा हे काय खरं. मग संत्याला फोन कर, संत्या बसूया मस्त, खूप दिवस पत्ते नाही कळलो. जसजशी संध्याकाळ जवळ येते तस तस तो इम्पेशंट व्हायला लागतो, मग त्याची भाषा बदलते. ए विजय काय ते कन्फर्म सांगा वेंचूर, नाही तर सांग मी नाही येणार. बाबा नाही सांगू शकत आता, बरं पकड नाही येणार. हा मला माहितीच होतं वेंचूर तू आधी आणि मग चढ चढ चढणार, ठेवणार फोन, मग कुशलला फोन करणार, कुशलकडून तसंच उत्तर. मग त्याच्या लक्षात येतं की चिडून आता काय फायदा नाहीये, आता रात्रीचं त्याला एकट्याला झोपायची भीती वाटते. यासाठी हे सगळे उपद्रव सुरू असतात. मग साधारणतः रात्री 8 वाज मग बाबाचा मूड बदललेला, तुझ्या ऐक ना बेंचो बस काय ना, म्हणजे याला काय अर्थ आहे, कितीतरी दिवसांनी असं मिळतं ना आपल्याला, ये ना बेंचून. आणि मग ते असं माइंड होत होत, आणि मग त्याच्या घरी गेलो आणि आपण सगळे त्याच्या घरी असलो तर त्याला एकट्याला झोप लागते, नाही तर त्याला एकट्याला झोप लागत नाही. तो आमच्या मैत्रीचा त्याचसाठी घट्ट भाग आहे. संतोष पण तसाच आहे, संतोष पण आपल्याला असं वाटतं, पण ते कधी कधी तो इतका मुडी वागतो आणि तो कुठल्याही, आता आपण काहीतरी बोलतोय आणि त्याच्यात त्याचा उल्लेख नाहीये, पण त्याला असं वाटतं की माझ्याबद्दल बोलले. आणि मग तो काही दिवस संपर्कात राहत नाही, पकडतो. हा हा, मग तुम्ही करा ना, तुम्हाला तुमचं तुमचं असेल तर तुम्ही, तुमचा वेगळा ग्रुप झालाय. आणि मग काही दिवसांनी त्याचं लक्ष येतं की नाही नाही, शेवटी कुठेही पळालो हा, यायचं परत इकडेच आहे ह्याच घरात. मग ते परत एकत्र होतं. तेव्हा ती ती जी तशी गंमत आहे तुमच्या पण मैत्रीत असेल तशी आमच्या मैत्रीत. चौघांमध्ये हे कोण आहेत, मोठा भाऊ कोण आहे, नमतं कोण घेत, तुम्हाला घ्यावं लागतं. हा कारण असं आहे, म्हणजे बाबा जरी वयाने माझ्यापेक्षा मोठा असला तरी म्हणजे अरे विजू ते जरा बरं नाही वाटत आहे आईला, तर काय करूया. मग ते हॉस्पिटलला जायचं तर विजू इथे मला रोल मागितलाय, मग त्यांनी हा रोल पण ऑफर केलाय, काय करूया. मग मी सांगतो की तू हा रोल घे, हा नको घेऊस, याच्यात फायदा आहे त्याच्यात. तर त्या सगळ्या याच्या वातावरणात असं असल्यामुळे आमच्यात असं आहे की ते पण मला विचार संत्या पण प्रत्येक प्रोजेक्ट आलं की तुम्हाला सांगतो हे घेऊ का हे नको घेऊ का. म्हणजे जेवढा संतोष खुश नव्हता झाला की दीपिका पदुकोण बरोबर त्यांनी रिहर्सल केली रे, सिनेमातल्या सीनची रिहर्सल केली ज्याच्यात दीपिका त्याची बायको आहे. तर त्यावेळेला मलाच इतका आनंद झाला होता की आईला मग ते काय नशिबान झालं नाही पुढे वगैरे. पण तो सगळ्यात ते आनंद शेअर करायला पहिला माझ्याकडे येतो की यार ते सांगायचं तुला, कोणाला सांगू नको. अरे अनुराग कश्यपबरोबर एक सीन केला, काय खुश झाला तो यार, त्याला वेळ लागले त्याला. तर हे सगळं एक्सप्रेस करायला तो माझ्याकडे येतो. त्यामुळे ते सगळ्यांना ते पाहिजे असतं. त्यामुळे वयाने जरी तेवढा मोठा नसलो मी संत्या आणि बाबा एवढा, तरी येतात म्हणजे थोडीशी काय म्हणूया सिनियरिटीचा भाग माझ्याकडे आहे. खूप छान वेळ घालतो आपण, सरळ शेवटच्या सत्राकडे येऊया. दिग्दर्शक प्रवीण दर्डेंनी एक कमेंट केली होती तुमच्या वॉलवर की धर्मवीर आनंद दिघे यांचा तुम्हाला ते आधी आनंद दिघेमध्ये बघत होते आणि तुमचा एक लहानपणीचा किस्सा आहे शाळेतला आनंद दिघेचा, जर तुम्ही केला असतात आनंद दिघे यांचा रोल तर.
नाही काय आहे तुला सांगतो, मुळात त्यावरचं रिसर्च खूप आधी मी केलं होतं. अच्छा. मी तो सिनेमा करणार होतो, डिरेक्ट करणार होतो. अच्छा, डिरेक्ट करणार. डिरेक्ट करणार. मग यानं त्या कारणाने काहीतरी झालं, मला शक्य नाही झालं. प्रवीण त्या याच्यात आला. प्रवीण वेगवेगळे लोकांना हे करत होता त्यावेळेला. माझ्याकडे खूप माहिती असल्यामुळे तो आला, तो भेटला. मी त्याला सांगितलं हे फोटोग्राफ्स आहेत, ही माहिती आहे, तू करतो. कारण प्रवीण आणि मी पण मित्र, म्हणजे आम्ही कॉलेज एकांकिका स्पर्धांना एकमेकांचे स्पर्धक. पण त्यातून तयार झालेली मैत्री, म्हणजे ती इतकी मैत्री तयार झाली की अवगुंठन नावाची त्यावेळेला त्याची खूप गाजलेली एकांकिका होती. तर ती म्हणाली, अरे मी लिहिले आणि विजय तू त्यात रोल करायचा, असं त्यावेळेला त्याला वाटत होतं की मी पुण्यात येऊन एकांकिका कराव्यात ऍज अन ऍक्टर, असं त्याला वाटत होतं. आमची तशी तेव्हापासूनची मैत्री आहे प्रवीणची आणि माझी. तर प्रवीणने अनेकांच्या हे घेतल्यानंतर प्रवीण मला म्हणाला, विजू तू दिसतोस रे तू, आणि तू आणि मी त्याला दाखवत होतो ना काय काय, कारण मी दिघे साहेबांना प्रत्यक्ष पाहिलं आहे. हो, अनेक वर्ष पाहिले, अनेकदा पाहिले. अगदी सांगायची गोष्ट अशी की 1994 साली आमच्या मंडळाच्या गणपतीला मी लाईव्ह निवेदन करायचो, म्हणजे मी संध्याकाळी 6 निवेदन सुरू करायचो, 12 निवेदन करायचो. तर त्यावेळेला दिघे साहेब आले आणि रात्री 1 आले. त्याला झोपलो होतो मी, उठलो, साहेबांनी बोललो, साहेब आले. हां, काय केलंय? तर शिवथर गळीचा आम्ही हे केला होता देखावा. आणि मी त्या बोलायला लागलो आणि साहेबांनी काही प्रश्न विचारले, मी त्याची उत्तरं दिली आणि मी तर समोर असून सांगायला लागलो. त्यावेळेला दिघे साहेबांनी अत्यंत प्रेमाने काही त्या बक्षिसांमध्ये नसलेली गोष्ट खूप मोठी एक ट्रॉफी बनवली की सर्वोत्कृष्ट निवेदक 1.5 फुटाची ट्रॉफी, आणि ती मला दिली की अरे यार विजूनी इतकं छान. आणि मग मी त्यांच्याबरोबर जायला लागलो, त्यांच्या ऑफिसला जायला लागलो, त्यांच्याकडे असायचो मी. त्यामुळे मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. माझ्या आयुष्यातल्या अडीअडचणीच्या काळात ते उभे राहिले. ते तू म्हणाला असतो किस्सा जो युट्यूबला फेमस आहे. त्यामुळे त्यांच्या लकबी, त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांची बघण्याची स्टाईल, त्यांची नजर, हे सगळं मी सांगत होतो त्याला, प्रवीणला, की हे असं आहे, हे असं आहे, हे करून घे. अर्थात प्रसाद खूपच केपेबल आहे, तो व्हिडिओ बघून पण करेल. आणि सेटवर जाऊन पण मी प्रसादला म्हटलं, अरे क्या बात आहे, मी मिठी मारली त्याला जोरदार, कारण ती लकब त्याने इतकी मस्त पकडली होती. तर त्यावेळेला प्रवीण माझ्या मागे लागला की तू कर, तू कर, तू कर. तर मुळात काय, मी मगाशी म्हटलं की पण ऍक्टर म्हणून मी स्वतःला तितका ताकदीचा मानत नाही. त्या रोलला जर थोडं जरी कमी जास्त झालं असत, ती एक प्रतिष्ठा आहे त्या व्यक्तीची, त्याला धक्का लागला असतो. प्रसाद ओकला मी अभिनेता म्हणून प्रचंड मानतो. आमच्या दोघांचं पण, प्रसादच्या आणि माझ्या मैत्रीतलं मुळात दुवातो आहे. मी कुठलाही नवीन सिनेमा करायचा की प्रसाद डोळ्यासमोर येतो म्हणजे. तर मी त्याला प्रवीणला म्हटलं की एकतर काय, स्ट्रगलर साला किंवा शिकारी पांडू ही अशी इमेज असताना एका देवतुल्य व्यक्तीचा रोल करणं हे परत थोडस लोकांच्या, सामान्य लोकांच्या इमेजला तडा देणारं झालं असतं. आणि शिवाय जसं माझं म्हणणं आहे की मी चांगला ऍक्टर नाही, तर मी एखाद्या चांगल्या ऍक्टरची जागा काढू. वा, खूप छान गप्पा झाल्या. आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे येऊ. आमचा एक सेगमेंट आहे अजब गजब, जसं नावाप्रमाणे अजब गजब आहे, तसं तुमच्या आयुष्यात किंवा स्ट्रगलर साला सिरीज मध्ये किंवा तुमच्या एकंदरीत प्रवासामध्ये काही अजब गजब घडलंय असं तुमच्या आयुष्यात लक्षात राहणार किंवा काहीतरी देऊन गेलेला अजब गजब किस्सा आहे? अजब गजब किस्से तर खूप आहेत, त्याचा एक एपिसोड होऊ शकतो. किस्से खूप आहेत. म्हणजे एकदा आम्ही मित्र सगळे अलिबागला गेलो होतो आणि समुद्रकिनाऱ्यावर मला एकट्याला राहायला आवडतं, थोडा वेळ एकटा घालवायचं असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे मी एकटा रात्री उशिरा, म्हणजे 12:30 मी समुद्राच्या किनारी गेलो आणि तिथे किनाऱ्यावर फिरत होतो. आणि तासभर झाल्यानंतर म्हटलं बस आता. आणि त्या परत येण्याचा रस्ताच सापडे ना मला, कारण ते दगड आहेत ना सगळे. म्हणलं कुठून म्हणलं परत मी किनाऱ्यावर. आणि त्या किनाऱ्यावरून असे मोठे बगबगीत लाईट होते समुद्राच्या दिशेने. तर मी शोधतोय, एक तास झाला, अजून एक तास झाला, मी बॅटरीने असं दाखवतोय की कुणीतरी वाचवा मला, की मी समुद्र किनारा एकटा आहे आणि मला रस्ता सापडत नाही. त्या विरुद्ध बाजूला माझे मित्र बघताय, यार हा काही येतच नाहीये, हा तर चालूच आहे, हा इकडे तिकडे चालतोच आहे अजून. बरं मी चालतोय कशासाठी? काय जायला ह्याला नको, तिथे कविता सुचतात. आणि मग मी जेव्हा अशी बॅटरी केली त्यानंतर घरी निघून गेली.
त्यांनी असा संदेश घेतला की आता तू जा आणि ते घरी निघून गेले. आणि मी जवळपास 2:30-3 वाजेपर्यंत रस्ता शोधतोय. तर आता एक शेवटचा एक प्रश्न जो तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारला जातो की एपिसोड आता कधी येणार आहे. आता माझं असं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या वॉलवर येऊन जेव्हा सतत मी काही टाकलं कविता लिहिली तरी एपिसोड कधी येणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे, अभिजीत चव्हाण, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर यांच्या वॉलवर जाऊन थेट शूटिंगची तारीख विचार. कधी येणार एपिसोड नाही, तुम्ही कुठली तारीख देणार त्यांच्याकडून, तुम्ही जे स्ट्रगलचे फॅन आहात त्यांनी तुम्ही तारीख काढून द्या. ती तारीख समजा आता तुम्ही सांगितलं की बाबा गणपतीनंतर 27 तारखेला अवेलेबल आहे, तर तुम्ही जर 27 तारीख प्रेक्षकांनी काढून दिली, त्यांनी 27 तारीख सगळ्यांनी जाहीर कबूल करू दे, त्या 27 तारखेला शूट असेल, मी लाईव्ह ते तुम्हाला करून दाखवून द्या शूट. त्याच्या पलीकडे उत्तर नाही तुमच्या. मजा आली आम्हाला, धमाल धमाल झालाय. मला तुम्हाला कसं वाटलं अजब गजब मध्ये येऊन आणि गप्पा? मजा आली मला, मला गप्पा मारायला नेहमीच आवडतं. मी जसं सांगितलं की मला जाणून घ्यायला आवडतं, त्यामुळे मला पण गप्पा मारायला आवडतं. तुम्ही काय करता, कसं करता, नवीन बघायला आवडतं. मी अनेकांच्या सेटवर जात असतो, त्यामुळे सिनेमांच्याही सेटवर, मालिकांच्या सेटवर जात असतो बघायला की ते नेमकं काय करतात. तुम्ही ते आवडतं, तसंच मला आज तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला काय वाटतं स्ट्रगलर सालाबद्दल आणि इतर याच्याबद्दल ते जाणून मला मजा आली. आणि अजब गजबला पण असंच चावट सारखंच यश लाभू देत अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, आणि आपण संपूया दादा. आता त्याच्या आधी TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनलकडून आम्ही एक छोटंसं गिफ्ट आणलं. थँक्यू व्हेरी मच. 3 कॅमेरे लागले तरी आम्हाला मोबाईलमधून फोटो हा पाहिजेच, कॅमेऱ्यातले फोटो आम्हाला मिळत नाहीत. सो कसा वाटला एपिसोड तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली, आणि स्ट्रगलर सालार तुम्ही जर बघत नसाल किंवा चावटला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि स्ट्रगलर सालारचे सगळे सीझन बघून करा. तुमचा मूड ऑफ असेल तर एकदम छक्काच मूड होऊन जाईल आणि तुम्ही सगळं टेन्शन विसरून हसायला लागाल, एवढी धमाल सिरीज आहे. आणि अजब गजब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. यासारखे अजून अजब गजब व्यक्ती तुम्हाला कोण हवे ते कमेंट्समध्ये सांगा आणि लगेच आपण पुढचा एपिसोड लगेच आणूया. बाय 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 बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राइब करा, लाइक शेयर आणि कमेंट नक्की करा.